खूप खूप मनापासून स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे मँगो फ्रुटी. चला तर वळूया आपल्या रेसिपीकडे. नमस्कार फ्रेंड्स, रश्मी सॅटम्स रेसिपीज मध्ये मी रश्मी आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे. आणि आज आपण तयार करतोय मँगो फ्रुटी. अगदी मार्केटमधून आपण आणतो तशीच टेस्ट असलेली मस्त मजेदार मँगो फ्रुटी. त्यासाठी मी दोन पिकलेल्या आंब्यांचा पल्प घेतलाय, एका कच्च्या कैरीचा पल्प घेतलाय. रंगाने पिवळसर असली तरी कैरी जास्त आंबट नसली तरी जितकी आपल्याला पाहिजे तेवढी आंबट आहे, आंबट सरपणा आहे त्याला. इथे अर्धा बाऊल भरून साखर घेतलेली आहे. म्हणजे बघू शकता एक बाऊल भरून आंब्याच्या फोडी आहेत, छान मस्त गोड आंबा आहे. इथे अर्धा बाऊलपेक्षा जरा कमी कैरीचा पल्प आहे, कच्च्या कैरीचा, म्हणून मी अर्धा बाऊल साखर घेतलेली आहे. जर का आंबा कमी गोड असेल आणि इथे कैरी पण जर खूप आंबट असेल तर इथे साखरेचं प्रमाण तुम्हाला वाढवावं लागेल. म्हणजे तुम्हाला पाऊण बाऊल साखर घ्यावी लागेल. इथे घेतलाय एका लिंबाचा रस. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, पिकलेला आंबा, कैरीचा पल्प आणि साखर मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे. तर आपण आता ते वाटून घेऊया. आंबा, कैरी आणि साखर आपण मस्त वाटून जी घेतलेली आहे, आता त्याचं मिश्रण मी आता घेतलं इथे पॅनमध्ये. 5 मिनिटं आपल्याला याच्यामध्ये छान हे मिश्रण शिजवून घ्यायचं. याच्यामध्ये पल्प दिसतोय, थोडं पाणी घालून आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून ह्या मिश्रणात ओतूया आपण. एक वाटीभर पाणी याच्यामध्ये घातलंय मी. आता याला छान असं हलवत राहायचं आहे. 5 मिनिटं हे मिश्रण मस्तपैकी याच्यात शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटात छान या मिश्रणाचा रंग पण बदलतो आणि शिजवल्यामुळे थोडीशी टेस्ट पण छान येते. पाच मिनिटं झालेली आहे. यात घातलाय लिंबाचा रस. लिंबाचा रस घातल्यानंतर एकदा छान मिळवून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे. फ्रेंड्स, मी अर्धा बाऊल साखर घेतलेली आहे, पण तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता. गॅस बंद केलेला आहे आणि आता हे मिश्रण पूर्ण थंड व्हायला द्यायचं आहे. मिश्रण छान थंड होत आलेलं आहे तर यामध्ये आपल्याला आता पाणी मिळवायचंय. एक ग्लास पाणी घातलंय मी, दुसरा ग्लास आणि हा तिसरा ग्लास. आणि याआधी आपण हे मिश्रण शिजवून घेताना एक वाटी पाणी घातलं होतं, म्हणजे 3 ग्लास आणि 1 वाटी आपण याच्यामध्ये पाणी मिक्स केलंय. छान मस्त मिळवून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मी हे मिश्रण म्हणजे ही तयार झालेली फ्रुटी गाळून घेणार आहे. ही फ्रुटी गाळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आंब्याच्या ज्या रेषा आहेत, जो चोथा आहे तो बाजूला झालेला आहे आणि आपल्याला छान फ्रुटी मिळालेली आहे. फ्रेंड्स, आपली फ्रुटी तयार आहे. ग्लासमध्ये तुम्ही आता सर्व करू शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं. तुम्ही ह्याला आधी चिल्ट करून घ्या आणि मग तुम्ही ग्लासमध्ये भरून सर्व करा. फ्रेंड्स, मँगो फ्रुटीची ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या माझ्या रेसिपीज तुम्ही सहजतेने पाहू शकाल. धन्यवाद.